मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मिरजेत पडसाद. मिरजेत सरकारच्या निषेधार्थ शिवप्रेमींचं आंदोलन. दोषी असणाऱ्यांवर कारवाईची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये 2023 नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. याचे पडसाद आज मिरजेत पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मात्र एक वर्षाच्या आतच येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे. मिरजेत समस्त शिवप्रेमींनी निषेध व्यक्त करत मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवभक्त मोठ्या संख्येनं जमले होते. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याचं कोणतंही शास्त्र माहिती नसताना 3 महिन्यात पुतळ्याचे काम करून घेऊन हा पुतळा बसवण्यात आला होता. यामध्ये कोण दोषी असतील तर त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिरजे शिवप्रेमींनी केली आहे. यावेळी कॉम्रेड अमृतराव सूर्यवंशी, सचिन जाधव, चंद्रकांत मैकुरे, बाळासाहेब निपाणी पाटील, धनराज सातपुते, महादेव हुलवाण, शकीरा जमादार, शिवराज पवार, मोहन चव्हाण, राजू चव्हाण, रोहित शिंदे, संतोष शिंदे, संतोष जाधव, संतोष माने, प्रशांत चव्हाण आणि नितीन झमके उपस्थित होते. काल मालवण शेजारी राजकोटमध्ये जी दुर्घटना घडली तो भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची एक अभूतपूर्व दुर्घटना आहे. अत्यंत बेजबाबदारपणे या व्यवस्थेनं अत्यंत घाईगर्दीनं शिल्पशास्त्राचा अभ्यास न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट येथे उभा केला. या पुतळ्यासाठी जी आवश्यक माहिती घ्यायला पाहिजे, या तंत्रज्ञाना विचारून हे सगळं करायला पाहिजे, हे काहीही न करता निव्वळ घाईगडबडीत समोर काही उद्दिष्ट ठेवून निवडणुका असतील किंवा आणि काही राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन 3 महिन्यामध्ये हा पुतळा बनवलेला आहे. आणि तो पुतळा 15 फुटी चबुतऱ्यावर 28 फूट उंचीचा पुतळा कोणत्याही प्रकारचं शास्त्राचं फॉलो न करता उभा केलेला कालच्या वाऱ्यामध्ये पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वास्तविकरित्या पुतळा उभा करत असताना जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे होती ती यांनी घेतलेली नाही. भारतातील महापुरुषांच्या बाबतीत अशा जर घटना घडत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आज केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, एकमेकावर जबाबदारी ढकलण्याचं काम करतायत ते. महाराष्ट्र शासन म्हणते की नौदलाची जबाबदारी होती, नौदल म्हणते की यांनी हे काम केले महाराष्ट्र शासनानं, अशा प्रकारची टोलवाटोलवीची उत्तरं दिली जातात हे लांछनास्पद आहे. आणि म्हणून तमाम शिवप्रेमीच्या वतीनं आम्ही या घटनेचा धिक्कार करतोय, जाहीर निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा या भारतामध्ये घडू नयेत अशी मागणी करतोय आम्ही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची अस्मिता आहे आणि म्हणून पुन्हा आमची शासनाकडे मागणी आहे, जो पुतळा काल पडलेला आहे तो पुतळ्याचं पुनर्निर्माण ताबडतोब करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते पुनर्निर्माण व्हावं अशी आमच्या सर्व शिवप्रेमीची मागणी आहे, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतोय, शासनालयाची विनंती करतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. येथील राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यापूर्वी घाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा उभा करण्यात आला. त्या पुतळ्याचं काल तो पुतळा कोसळला. त्या पुतळा कोसळल्यानंतर ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की 45 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडला. दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणतात की हा पुतळा गंजला असेल त्यामुळं पडला असेल. त्या रवींद्र चव्हाणांना एवढी अक्कल पाहिजे की हा पुतळा ब्रॉन्झचा बनवला जातो. ब्रॉन्झ हा धातू असा असतो की ज्याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस याचा काहीही परिणाम होत नाही आणि अशा परिस्थितीत तो पुतळा पडलाय. हा सदोष कृती झालेल्या या शासनाच्या वतीनं ह्या शासनाचा मी मिरजेतील सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवतो आणि जे दोषी आहेत ते महाराजांच्या न्यायाप्रमाणे त्यांना हत्तीच्या पायाखाली दिली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.